माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। उद्धव ठाकरेंपासून वेगळं होऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतल्या आमदारांना फोडून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। शिंदे गटाने भाजपासोबत युती करून सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यानंतर खरी शिवसेना कोणती हा वाद अधिक उफाळून आला आहे। खरी शिवसेना कोणती यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे। याबाबत शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दाद मागितली, तेव्हा या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती। मात्र 27 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे एकनाथ शिंदे गटाला दिलासा दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता खरी शिवसेना कोण याबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगालाच घ्यावा लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान जे विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे प्रकरण पाठवू नये अशा प्रकारची स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून मागण्याचा जो प्रयत्न केला होता तो सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे आणि निवडणूक आयोग देखील या बाबतीमध्ये सुनावणी घेऊन पुढील निर्णय करू शकतो अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। लोकशाहीमध्ये आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं। कॉन्स्टिट्यूशन आहे, कायदा आहे, नियम आहेत, या सगळ्याच्या आधारावरच निर्णय होत असतात आणि आम्ही कुठलंही कृत्य कायद्याच्या बाहेर जाऊन केलेलं नाही। हे सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार घटनेच्या आणि कायद्याच्या नियमाच्या आधारावर आम्ही स्थापित केलेलं आहे। त्यामुळे आजचा जे काही सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्यांचा स्टे फेटाळलेला आहे, त्याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। शेवटी न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि लोकशाहीमध्ये हा निर्णय सगळ्यांनाच अपेक्षित होता, तो निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं न्यायदेवतेचं स्वागत करतो। आजचा जो निर्णय आहे तो हा पहिला टप्पा आहे, त्याच्यानंतर आणखी आपल्याला पुढे जायचं आहे। जे काय होईल ते नियमानुसार होईल आणि नियमाप्रमाणे जे काही निर्णय होतील त्याचं आम्ही स्वागत करू। केंद्रीय निवडणूक आयोग तपासून घेईल, जे काही निकष आहेत, इतर जे काही निर्णय झालेले असतील आणि या सगळ्यांवर पुढे निवडणूक आयोग निर्णय घेईल। मला 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 आताच त्याच्यावर काही भाष्य करणं उचित वाटत नाही। जसे जसे पुढे निर्णय होतील तसे आपल्याला माहीत पडतील।